झाली नाही झाली, पण दुसरी गोष्ट ही महत्त्वाची आहे की पक्षप्रमुखांचा पण मी निरोप घेऊन स्वतः आलो होतो आणि पक्षप्रमुखांनी पण त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही तरुण आहात, ठीक आहे, ह्या याच्यामध्ये काही जरी झाले नसेल तरी देखील महाविकास आघाडीचे एक नेते नात्याने ते असतील किंवा त्यांच्याबरोबर इतर सर्व पक्षातले जे इतर पक्षातले जे पण नेते असतील ही सर्वजण एक हमी घेऊन पुढे तुम्हाला भविष्यकाळामध्ये कशा ना कशा प्रकारे राजकीय दृष्टिकोनातून कसं तुम्हाला मदत करता येईल ही करण्याची देखील आपण चर्चा करू शकतो किंवा आपण ते करण्याचा प्रयत्न नक्कीच करू आणि म्हणून तुम्हाला एक चांगलं राजकीय भवितव्य असल्यामुळे तुम्ही याच्यातून माघार घ्यावी अशी विनंती करण्याचा निरोप देखील आम्ही सर्वांनी त्यांना देण्याचं काम केलेलं आहे. त्यांनी स्वतः काल फोन आदरणीय पक्षप्रमुखांना करण्याचं काम केलं होतं पण तो एकमेकांशी बोलणं झालं नाही. आज त्यांचं पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजींबरोबर बोलणं झालेलं आहे आणि मला असं वाटते पुढचं काय असेल तर तेच बोलतील. पण एक गोष्ट नक्की आहे की पक्षप्रमुखांनी पण त्यांना विनंती केलेली आहे, पक्षप्रमुखांनी त्यांचं काय बोलणं झालं तो संवाद हा त्यांच्यामधलाच आहे. पण आम्ही सर्वांनी पक्षप्रमुख सकट आम्ही त्यांना विनंती केली आहे की यामध्ये ह्याचा विचार त्यांनी गांभीर्याने करावं, अर्थात त्यांनी लगेच काय त्याच्यात प्रतिक्रिया पक्षप्रमुखांनाच ऐकून घेतल्यानंतर पक्षप्रमुखांनी पण त्यांना सांगितलं की शांत डोक्याने तुम्ही विचार करा आणि या सर्व गोष्टीची कळवा. म्हणून मला अशी अपेक्षा आहे की बाबा या आमच्या सर्वांचा आग्रह त्यांनी ग्राह्य धरून ह्या उमेदवारी म्हणून घेऊन मागे घेण्याचं काम ते करतील. परंतु त्यांचं असं स्पष्ट मत होतं की मी एकटा निर्णय घेऊ शकणार नाही, माझे सर्व प्रमुख कार्यकर्ते आहेत, सर्व प्रमुख पदाधिकारी आहेत आणि त्यांची तातडीची बैठक एक अर्धा एक तासात ते लगेच त्यांनी सर्वांना आमच्या समोरच काही लोकांना फोन केलेत तर ते बोलून घेऊन त्याच्याबद्दल करतील. आम्ही आशावादी आहोत की ते चांगला निर्णय घेतील आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारावर राहतील अशी आमची अपेक्षा आहे. मला असं वाटतं की यानंतर संभाजी ब्रिगेडचे पण उमेदवारांना मी स्वतः भेटायला जाणार आहेत आणि म्हणून माझी विनंती राहणार आहे की हे झाल्यानंतर त्यांच्याशी बोलणं करून घेऊन मग काय नेमकं पक्षाची भूमिका आहे, काय नेमकं त्यांच्याकडनं काय होतं आहे. परत संध्याकाळी 4-5 वाजता मी पत्रकारांशी बोलणार आहे. परंतु एक गोष्ट नक्की